माननीय आमदार जयंतरावजी पाटील, माजी जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांना वाढदिवसाच्या लक्ष 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 शुभेच्छा। शुभेच्छुक राजारामबाबू पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेड राजारामनगर आणि माहुली कार्यकारी संचालक विजयराव पाटील व्हाईस चेअरमन, पी आर पाटील चेअरमन, सर्व संचालक सभासद व कर्मचारी वर्ग, अविचल राष्ट्रवादी निष्ठा आणि कर्तबगारी, सभ्य सुसंस्कृत विचारी चिंतनशील धीरोदत्त संयमी आणि परखळ जनसंवादी अभ्यासक आधारवळ मेहनत समाज आणि बांधिलकीचे दावेदार पुरोगामी राजकारणी बेजेच्या राजकारणाचा पुरस्कर्ता ज्ञानी तंत्रस्नेही अशा परिपूर्ण नेतृत्वाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा। शिंदे विरुद्ध ठाकरे प्रकरण 7 सदस्यीय खंडपीठाकडे जाणार का? शिवसेना कोणाची या प्रश्नाभोवती गेल्या 8 महिन्यापासून राज्याचं राजकारण ढवळून निघालंय। आज 3र्या दिवशी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होत आहे। महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा हा निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवलेला आहे। जवळजवळ 3 तास युक्तिवाद झाल्यानंतर ही सुनावणी राखून ठेवण्यात आली आहे। या प्रकरणातील युक्तिवाद पूर्ण झाले आहेत। न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे। विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असताना अपात्रतेचा निर्णय घेऊ शकतो की नाही याच मुद्द्यावर हे प्रकरण 7 न्यायमूर्तीच्या खंडपीठाकडे देण्याची उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांनी मागणी केली आहे। पुन्हा 5 न्यायाधीशांचे खंडपीठ रेबिया खटल्यावर पुनर्विचार करू शकते का यावर सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे। आज शिंदे गटाने युक्तिवाद केला, त्यानंतर आता ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांचा प्रतिवाद केला आहे। महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सलगत 3र्या दिवशी न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे। शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या मागणीवर 5 न्यायाधीशांचं खंडपीठ सुनावणी करणार की हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। शिंदे गटासाठी आणि ठाकरे गटासाठी अटीतटीची बनली आहे। हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे गेले तरी या प्रकरणामध्ये केवळ वेळ जास्त लागणार आहे। सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला, 7 जणांच्या खंडपीठाकडे हे प्रकरण जाणार का हा प्रश्न कायम आहे। मिशरवरी सबस्क्राइब करा तीचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।